मित्रांनो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे सांगण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर. मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठंतरी साहेबांना नाराज करायचं होतं, साहेबांना कुठंतरी अपमानित करायचं होतं, ती भावना माझ्या मनामध्ये नव्हती. दादाच मध्य सगळी तरुण तरुणी मुलांचे दादानीच काम केलं, विकास दादानी केला, पण साठीच्या पुढच्या वेळेचे यावेळेस जरा साहेबांकडे बघा असं वाटत. हे जे काही भावनिक मुद्दा आहे ना, भावनिक मुद्द्यांनी लोकांनो प्रश्न सुटत नाही. मित्रांनो, सुरुवातीलाच स्वर्गीय वल्लभ स्वेट बेनकेंना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज सकाळीच बिबट हल्ल्यामध्ये मृत पावलेला 8 वर्षाचा बाळ मुलगा रुद्र पाफळे पाफळे यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्या संदर्भामध्ये देखील जे काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे, तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. मित्रांनो, मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता, तुम्ही देखील अनेक वर्ष मला सगळे ओळखता. ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे, ही कुठली भावकीची गावकीची निवडणूक नाही आहे. ह्या निवडणुकीकडे उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये 5 वर्षाच्या करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी एक गोष्ट मान्य करेन, मी अनेक कार्यकर्ते तयार केले, अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली, कुणाला खासदार केलं, कुणाला आमदार केलं, कुणाला मंत्री केलं. आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो, त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे डिपार्टमेंट देण्याचं काम केलं. पण माझ्याकडनं एक चूक झाली, 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीराव आढळराव पाटील सारखेच निवडून येत होते. 2004, 2009, 2014 ते आम्हाला तर नेहमी पडावं लागायचं आमच्या उमेदवाराला, आणि काय करावं काय करावं. बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता, एखादा लोकप्रिय खासदार, एखादा लोकप्रिय राजकीय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला तरी सेलिब्रिटीला घेऊन येत. पाठीमागच्या काळामध्ये बहुगणांना देखील पाडायला अमिताभ बच्चनला उभं केलेलं होतं, पण तो 5 वर्ष राहिला नाही, नंतर त्याने राजीनामा दिला. गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते, निव्वळ गोविंदासारखा माणूस तिथं गेला तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिलं. तशा पद्धतीनं आपल्याच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं, डॉक्टर कोल्हेला, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या. उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला, लगेचच प्रेस कॉन्फरन्स केली, घेतली आणि जाहीर केलं. पण नंतर 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला, कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही, कधी कुणाला भेटले नाही, त्यांना स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता, अभिनेत्यामध्ये रस होता, त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता, मालिकेमध्ये रस होता, त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याला रस होता, त्याच्यावर ते म्हणायचे की हो हे मला जमणार नाही. मित्रांनो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे सांगण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि म्हणून पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून आपण केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता हे काम केलं पाहिजे. 5 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा, अनेक महत्वाचे प्रश्न आहे. त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडं माझ्याकडं पण निधी आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी ज्यावेळेस महायुतीचं सरकार चालवतो त्याच्यातनं मी निधी देतो. मध्ये आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आणि महायुतीच्या आमदारांना निधी दिला. इथं अतुल बेनके अतुलला तुम्ही निवडून दिल्यानंतर या जुलैपासून आजपर्यंत जे से उठवले स्थगित्या उठवल्या आणि इतर निधी जो दिला, जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या करता दिलेला. या अलीकडच्या जुलैपासून
कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठंतरी साहेबांना नाराज करायचं होतं, साहेबांना कुठंतरी अपमानित करायचं होतं, ती भावना माझ्या मनामध्ये नव्हती. मी नेहमी साहेबांना सांगत होतो, भुजबळ साहेब सांगत होते, प्रफुल्लभाई सांगत होते, सुनील तटकरे सांगत होते, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही सगळे सांगत होतो. अतुलला विचारा, ज्या वेळेस हे सगळेजण सुरतला गेले माझ्या चेंबरमध्ये सगळे बसलेले होते, सगळ्यांनी सह्या केल्या आणि पवार साहेबांना पत्र पाठवलं, राजेश टोपे ते पत्र घेऊन गेला की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता एक त्या ठिकाणी नवीन सरकार जे होऊ पाहत आहे त्याच्यामध्ये जायला परवानगी द्या. साहेब म्हणायचे देतो, चर्चा करा, परंतु अंतिम कुठं निर्णय व्हायचा नाही. आम्ही पण सगळेजण जरा त्रासूनच गेलेलो होतो. शेवटी साहेब म्हणले की ठीक आहे आता तुम्हाला करायचं ना, मी राजीनामा देतो. राजीनामा दिला, आम्ही सांगितला नाही. काही लोक भावनिक होता, मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे की हे तुमच्या पुढच्या पिढीच्या मुलाबाळांची निवडणूक आहे, त्याच्यामुळे भावनिक व्हायचं काही कारण नाही. पवार साहेबांनी पण राजकीय जीवनामध्ये अनेक जण काही जण म्हणतात अजित पवारांना साहेबांनी जर संधी दिली नसती तर अजित पवारचं काय झालं असतं. एक तर शाळा म्हणला अजित पवार म्हशी राखत बसला असता, बरोबर म्हशी राखत बसलो असतो. शेतकऱ्याचं पोरग काय मला म्हशी राखायला काय वाटलं नसतं, पण उगच काहीतरी बोलायचं. पवार साहेबांना पण 67 साली देखील यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली. इथं बसणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या त्यांच्या नेत्यांनी संधी दिली. म्हणून हे कोण जेपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार किंवा खासदार किंवा विरोधी पक्ष नेते अशा वेगवेगळ्या पदावर यांनी कामं केली, जिल्हा परिषद अध्यक्ष, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि साहेबांनी तर 67 ला चव्हाण साहेबांचा हात धरून राजकारणात आले. 72 ला वसंतराव नाईकांनी राज्यमंत्री पदी घेतलं, 75 ला कॅबिनेट मंत्री केलं आणि 78 ला पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं न ऐकता वसंतदादांचं सरकार पाडलं. किती दिवस झाले होते? 11 वर्ष पण झाली नव्हती. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला जुनं माहिती नाही. मी तरी 91 ला राजकारणात आलो, राजीव गांधींनी आणि पवार साहेबांनी मला तिकीट दिलं, त्याच्यानंतर मी मागवळून बघितलं नाही. जी जबाबदारी ती पार पाडण्याचं काम केलं. खासदार किलो भरा रा 3 महिन्यात राजीनामा दे, आता आमदार केला आमदार, आता राज्यमंत्री राज्यमंत्री, आता पुन्हा आमदार आमदार, जे म्हणेल ते ऐकलं ना, काय कुठं कमी पडलो. आता जर एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मी राजीनामा देतो आणि राजीनामा देऊन पुन्हा 2-3 दिवसांनी त्यांनीच राजीनामा मागे घेतला. त्यामुळे जुन्नरकरांनो मला माहिती आहे काही काही वडीलधारी लोक, मी पण 12 मध्ये तो अनुभव घेतला. साठीच्या आतले म्हणायचे दादाकच दादालाच मत द्यायचं, तरुण तरुणी म्हणायचे दादानीच काम केलं, विकास दादानी केला. पण साठीच्या पुढचे म्हणायचे नारायण ह्या वेळेस जरा साहेबांकडे बघावं असं वाटतंय. हे जे काही भावनिक मुद्दा आहे ना, भावनिक मुद्द्यांनी लोकांनो प्रश्न सुटत नाही. माझी जुन्नरकरांना आग्रहाच्या नम्रतेची कळकळीची विनंती आहे. मला देखील जुन्नरचे प्रश्न माहिती आहे. आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गड किल्ले संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलंय, शिवनेरीच्या संदर्भातली कामं हातामध्ये घेतली, रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील. मलाही कळालंय की या भागामध्ये बिबटे जास्त झाले, 4 तालुक्यामध्ये मिळून 450 बिबटे झाले, पुढावरी हल्ले करायला लागले. माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे 3 फेजचं कनेक्शन दिवसा द्या, दिवसा लाईट द्या. मी त्याच्याबद्दल आमचे देवेंद्र फडणवीस सर, माझी सभा 2 दिवसामध्ये काहीतरी भोसरीला केली, सभा 10 तारखेला सभा आहे, आज 8 तारीख आहे. मी त्यावेळेस त्यांना सांगेन किंवा इथं स्पेशल केस, बाकीकडे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे, परंतु माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातलं चित्र वेगळं आहे. शिरो इथं दिवसा वीज दिली पाहिजे, रात्री लोक दारादाराला घाबरतात, बिबट्या कधी कुठं हल्ला करेल सांगता येत नाही. शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे, त्याच्याकरता जे पिंजरे लागतील, गाड्या लागतील,
स्टाफ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. परंतु जे घडतंय ते अक्षरशः आपल्या सगळ्यांना वेदना देणारं घडतंय, याही बद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. परंतु ह्याच्यात राजकारण कशाला करतात? जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उगीच काहीतरी डायलॉगबाजी केली हे बरोबर नाही. डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाही. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज रेल्वेच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. पुढे नाशिक हायस्पीड रेल्वे जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्या ड्रीम प्रोजेक्टला नुसता राज्य सरकारचा निधी चालणार नाही, त्याकरता आम्हाला मोदी साहेबांच्याकडनं निधी आणावा लागेल. पर्यटन विकासासाठी जुन्नर तालुक्याला मोठी संधी आहे, यासाठी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला आणावा लागेल. त्याच्याकरता आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना आपला माणूस म्हणून तिकडे पाठवावा लागेल. हक्काचा माणूस, कामाचा माणूस, आपला माणूस, अधोभावी माणूस, अशा प्रकारचा सगळ्यामध्ये ते उतरतात. त्याच्याच बरोबर आपल्याला रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर केंद्राकडनं आणण्याच्यासाठी आपल्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. म्हणून शिवाजीराव आढळरावांच्या घड्याळ्याच्या शेजारचा बटन दाबण्याचं काम तुम्हाला मला करायचंय. शिवनेरी किल्ल्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी हा आपल्याला त्या बाबतीमध्ये आणायचा. शिवसृष्टी शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातून वड्यांची जागा काही जण हडपण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यातून आपल्याला ती सगळं जागा वाचवायची. मित्रांनो, अलीकडे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोकणेश्वर मंदिर असेल, बिबट सफारी असेल, हिरडा नुकसान भरपाईच्या बद्दल मगाशीच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं, आणि 15 दिवसाच्या आत 15 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम माझ्या आदिवासी भागातल्या नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण केलं. हिरडा कारखान्याच्या बद्दल देखील माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही काळजी करू नका, जे माझ्या जुन्नरकरांच्या फायद्याचं असेल, ज्याच्यातनं जुन्नरकरांच्याकडे आर्थिक एक सुबत्ता येईल, प्रश्न त्या ठिकाणी सुटतील, तुमच्या मुलाबाळांचा प्रपंच चांगला मार्गी लागेल, हे प्रश्न सोडवण्याच्या करता महायुती तुमच्या पाठीची आहे, अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. कोकणेश्वर मंदिराच्या बद्दलचं काम आपण त्या ठिकाणी केलं, तिथं अजून काही मदत लागत असेल तर ती करण्याची माझी तयारी आहे. शिलेवाडीची बंद पाईपलाईन बरेच दिवसांचं तुमचं दुखणं होतं, ते आपण दूर केलं. मित्रांनो, मधल्या काळामध्ये आपलं 5 धरणाचं पाणी कुठेतरी खालीच बोगदा काढून काही जणांचं चालवण्याचा प्रयत्न, दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चाललेला होता. दिलीप वळसे पाटील, अतुल बेंके, आम्ही सगळे बसलो, देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिलं, देवेंद्रजी दुसऱ्यांनाही पाणी दिलं पाहिजे. परंतु ते पाणी देत असताना आमचा जुन्नर तालुका, आमचा आंबेगाव तालुका हा तर त्या ठिकाणी कोरडा राहता का म्हणे, त्यांचं हक्काचं पाणी तेवढं ठेवा आणि त्याच्यावर बोगदा काढा आणि काही पाणी खाली द्यायचं ते न्या. आम्ही पण शेतकरी आहे, खालचे पण लोक शेतकरी आहेत, आमचा कुणाला विरोध असण्याचं कारण नाही. ही मित्रांनो आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये जाणीवपूर्वक विरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांच्यावर 10 वर्षात करू शकले नाहीये. मात्र 10 वर्षात डॉक्टर मनमोहन सिंगांच्या दोषीचा आरोप झाला की नाही, त्यांच्यावर कोळसा माईनचा आरोप झाला की नाही, राहुल गांधींच्यावर, राजीव गांधींच्यावर बोफोर्सचा आरोप झाला की नाही, अनेक पंतप्रधान होऊन गेले, सगळ्यांच्यावर आरोप झाले कमी अधिक प्रमाणामध्ये, पण मोदी साहेबांच्यावर आरोप झालेला नाही. ही गोष्ट दुधल्या तांदळासारखा स्वच्छ कारभार त्यांचा, जे आहे ते आहे. आपण ऊस उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये ऊसाचा भाव दरवर्षी एफआरपी वाढवून देतात, त्याच्यामुळे भाव वाढतोय, त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होतीये. त्याच्यामध्ये 31 रुपयाची आज साखर विकायची नाही हे एक बंधन आणलेलं आहे. म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी जीवन जगतोय. मित्रांनो, मध्ये रेसकोर्सला सभा घेतलेली होती, माझा मावळ लोकसभा, शिरूर लोकसभा, बारामती लोकसभा, पुणे लोकसभा, आम्ही सगळेजण तिथं होतो. आमच्या सगळ्यांची भाषणं मोदी साहेब यांच्या आधी झाली आणि मोदी साहेब आल्यावर ठरलेलं होतं एकनाथराव शिंदेंनी भाषण करायचं,
आणि मग मोदी साहेबांनी भाषण करायचं. मोदी साहेबांच्या शेजारी शिंदे साहेब बसले होते. भाषणाला उठले की मी ती खुर्ची घेतली एकनाथराव शिंदेची म्हणजे बसण्यापुरती, आणि तिथं मी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेब मी बराच वेळ त्यांच्याशी बोलत होतो, मी त्यांना सांगितलं की आमच्या भागात महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. तो म्हणतो की कांदा निर्यात बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही, तुम्ही काही करा, आता कांदा निर्यात बंदी उठवा. मित्रांनो, मोदी साहेब दिल्लीला गेले, कांदा निर्यात बंदी उठली, काही लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी परवानगी दिली, निर्यात करायला भाव वाढले की नाही. आता मला काही लोकांनी दिले सोयाबीनच्या बद्दल, ज्यावेळेस आमचं आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लागोपाठ होत होत्या, कधी कधी दोन दोन दिवसाला आम्ही बसत होतो. त्याच्यामध्ये माझ्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला होता, त्यांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डायरेक्ट डीबीटी मध्ये त्याच्या अकाउंटला. जुन्नरकरांनो, तुमच्याही भागामध्ये दूध आहे, काही लोकांना पैसे मिळणं कदाचित राहिलं असेल, कधी कधी ऑनलाईन ते भरायला वगैरे किचकट आहे, आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही. आचारसंहिता संपू द्या. देवेंद्रजी, मी, एकनाथराव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौघ बसू, बाकीच्या शेतकऱ्यांचं ज्यांचं बिझनेस अनुदान द्यायचं राहिलं असेल ते दुधाचं अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल, त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. एवढंच नाही, आम्ही 4,000 कोटी रुपये बाजूला ठेवले. सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे, माझा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यालाही आम्हाला काही द्यायचं आहे.